आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. दीड वर्षापेक्षा जास्त काळ चाललेल्या या कोरोनाच्या सावटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. या सर्वाची परिणिती म्हणजे 200 अधिक विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून काढून जिल्हा परिषदेच्या शाळेत ऍडमिशन घेतले आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळणारं ऑनलाईन शिक्षण तसेच मोफत गणवेश व इतर सोयीसुविधांमुळे हे ऍडमिशन झाल्याचे इथं पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस वाढत आहे आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढल्यामुळे इंग्रजी माध्यम आणि खाजगी शाळांतील 201 विद्यार्थी विविध माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल झालेले आहेत. तर हे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये येण्याची विविध कारणं आहेत. तर त्याच्यामध्ये 4-5 मुद्दे हे प्रामुख्याने त्याचा उल्लेख करावा लागेल. पहिलं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या दिलं जाणारं शिक्षण हे दर्जेदार शिक्षण दिलं जातं. जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्त असलेले शिक्षक हे उच्च विद्याविभूषित प्रशिक्षित शिक्षक आहेत. दुसरं, जिल्हा परिषद शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते मोफत शिक्षण दिलं जातं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात, ज्याच्यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके वाटप, मोफत गणवेश वाटप आणि दुपारच्या मोफत मध्यान्ह भोजनाची योजना. याशिवाय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सायकल वाटप, विविध विद्यार्थी लाभाच्या शिष्यवृत्त्या, यामुळे खाजगी शाळेतील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषद शाळांकडे वाढलेला आहे. याशिवाय जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्त असलेले शिक्षक हे प्रशिक्षित आहेत, अनुभवी आहेत. शासन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना 7 वेतन आयोगाप्रमाणे चांगल्या प्रकारचं वेतन आणि इतर आनुषंगिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे आनंदाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहे. याशिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये जिल्हा परिषद फंड, जिल्हा नियोजन समितीकडील फंड आणि शासनाकडील विविध योजना या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील पायाभूत सुविधा, संगणक लॅब, इतर तांत्रिक सुविधा ह्या दर्जेदार झालेल्या आहेत आणि या सगळ्याचा एकत्रित परिणामामुळे विविध माध्यमातील 201 विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल झालेले आहेत. या पुढच्या काळामध्ये सुद्धा मला खात्री आहे की अधिक संख्येने विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल होतील. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार करता प्रत्येक विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि शासन हे शैक्षणिक नुकसान अनेक उपक्रमांच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. आज या कोरोनाच्या आर्थिक अडचणीमुळे अनेक पालक हे मराठी माध्यमांकडे वळत आहेत. हे पालक मराठी माध्यमांकडे वळत आहेत याचा अर्थ हे मराठी शाळांचं यश नाही, पण मराठी शाळा पहिल्यासारख्या राहिलेल्या नाहीत. त्या खूप प्रगत झालेल्या आहेत, अजूनही त्यांना प्रगतीचा खूप मोठा टप्पा पार करायचा आहे. जे पालक मराठी शाळांमधून इंग्लिश शाळांमधून मराठी शाळेमध्ये आले त्यांना मी एक सांगू इच्छितो की मराठी शाळांमध्ये अंगणवाडीपासून इंग्लिश या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे आणि मराठी शाळांमध्ये एक मॅच्युअर शिक्षण दिलं जातं. प्रत्येक विषयाकडे समांतर मार्गदर्शन दिलं जातं आणि विद्यार्थ्याची एक मॅच्युअर गुणवत्ता डेव्हलप केली जाते. माझी अशी विनंती आहे सर्व पालकांना की आपण काय करतो की मुलं शाळेत पाठवतो आणि शाळेत पाठवल्यानंतर आपली जबाबदारी संपली असं आपण समजतो. माझी विनंती आहे प्रत्येक पालकाला की शिक्षक आणि पालक जेव्हा एकत्र येतील तेव्हा मुलांची गुणवत्ता वाढणार आहे आणि ही जी निगेटिव्हिटी आहे ऑल महाराष्ट्रामध्ये मराठी शाळाबद्दल ही प्रत्येक पालकाने दूर केली पाहिजे आणि मराठी शाळाशी आपल्या पाल्यासाठी शिक्षकांशी मुख्याध्यापकांशी यांच्याशी सतत संपर्क राहिलं पाहिजे. जर हे राहिलं तरच मुलांची प्रगती होऊ शकते. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.